पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीतून अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन अग्निशस्त्र जप्तीसह टेम्पो वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला. यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. 14 मे 2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात गुन्हेगार शोध व अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करत असताना रात्री पथकास मुखबिरद्वारे माहिती मिळाली की एका काळ्या रंगाचे लाल पट्टा असलेल्या पल्सर मोटरसायकलवर असलेल्या 3 युवकांजवळ देशी बनावटीची पिस्तूल असून ते उमरखेड येथून हदगाव मार्गे नांदेडकडे जाणार आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ उमरखेड येथील नागपूर तुळजापूर बायपासवर पोहोचून बायपासवरील रहीमनगर सिमेंट रोडवर सापळा रचला. रात्रीच्या सुमारास माहितीप्रमाणे पल्सर मोटरसायकलवर 3 युवक बसून येताना दिसल्याने पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी वाहन सुसाट वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना थांबविले असता त्यातील 1 युवक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला व 2 युवकांना पकडून त्यांना विचारणा केली असता शेख वाजिद उर्फ सरदार शेख उमर वय 24 वर्ष राहणार ताजनगर हिंगोली नाका नांदेड, अनिल सुरेश पवार वय 24 वर्ष राहणार गोविंदनगर हिंगोली नाका नांदेड असे सांगितल्याने त्यांची अंगझळती घेतली असता युवक नामक शेख वाजिद उर्फ सरदार शेख उमर यांची अंगझळतीमध्ये 1 देशी बनावटीची पिस्तूल किंमत अंदाजे 40,000 रुपये व 4 जिवंत काळतूस किंमत अंदाजन 2,000 रुपयाचे मिळून आल्याने त्याच्याकडील वाहन बजाज पल्सर किंमत 1,50,000 असा एकूण 1,92,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यातील आरोपींनी पळून गेलेल्या आरोपींचे नाव शेख अझहर उर्फ शूट शेख अकबर राहणार उमरखेड नांदेड असे असल्याचे सांगितल्याने नमूद तिन्ही आरोपींविरुद्ध उमरखेड पोलीस स्टेशन येथे शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. यातील आरोपी अनिल सुरेश पवार याच्याविरुद्ध नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत चोरी जबरी चोरी दरोडा खुनाचा प्रयत्न विनयभंग अग्निशस्त्र बाळगणे असे 22 गुन्हे नोंद आहेत. नागापूर उमरखेड तालुक्यातील फॉरेस्ट डेपोमधून चोरी करून आणलेला टेम्पो त्याने नांदेड येथील करीम भंगार दुकानदारास विकला असल्याची कबुली दिल्याने निष्पन्न झालेले आरोपी सय्यद समीर सय्यद करीम रुपाळा नागापूर या ताब्यात घेऊन त्याच्याकडे केलेल्या तपासावरून त्याचे साथीदार शाहिद खान जावेद खान वय 19 वर्ष शेख जुबेर शेख जब्बार वय 19 वर्ष मस्तान खान मलंग खान पठाण वय 20 वर्ष एक विधी संघर्षग्रस्त बालक सर्व राहणार रुपाळा नागापूर व भंगार व्यावसायिक काजी सिरारोजुद्दीन काजी वय 36 वर्ष राहणार गोडेगाव रोड इकबालनगर नांदेड यांना ताब्यात घेण्यात आले. एकंदरीत रुपाळा नागापूर तालुका उमरखेड येथील फॉरेस्ट डेपोमध्ये कारवाईमध्ये जप्त असलेले टेम्पो यातील आरोपीयांनी रुपाळा नागापूर यांनी चोरून ते विक्रीकरिता आरोपी शेख वाजिद उर्फ सरदार याच्याकडे दिले व त्याने ते वाहन भंगार व्यावसायिक आरोपी काजी सिराजुद्दीन काजी यास विक्री केली असल्याचे निष्पन्न करून सध्याचा चोरीचा गुन्हा उघडकीस आणून 7 आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीकरिता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. महान्यूज 7 करिता मकसूद अली यवतमाळ.